असाच जलाभिषेक मगाशी भावा बहिणीच्या नात्यावर केलात तुम्ही. भावा बहिणीचा नाता अजून घट्ट केलत नाही का तू? मी शंकर तुमचा भाचा. मगाशी पाहिलत ना तुम्ही मला, मीच तो ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या बहिणीशी संबंध तोडले, हे गाव सोडून निघून गेलात. हाच हाच तो नतरस्त कारटा, याचा तोंड बघायचं नाही म्हणून मला या गावात यायचं नव्हतं. ठरवलं होतं मी की याचा समोर यायचं नाही, पण मामा आतापर्यंत खूप डागणं दिलंय तुम्ही माझ्या आईच्या मनाला, पण त्यानंतर तुमच्यातला अहंकार जागा झाला आणि तिच्यातली बहिणीची माया, भावासाठी जीव कासावीस झाला तिचा, अर्थात तुमचाही झाला. माझा जीव कासावीस झालाय तिच्यासाठी? अरे माझ्यासाठी ते कधीच मेलीये. हो, आणि उत्तर क्रियेची उरलेली औपचारिकताही आत्ताच पूर्ण करून आलोय आम्ही. मामी, असं नात्यावर पाणी सोडून रक्ताची नाती तुटत नसतात, नात्याची नाळ घट्ट जुळलेली असते. तुमचीही जुळली आहे म्हणूनच आईनं लहानपणापासून बांधलेल्या राख्या अजून हातावर मिरवताय तुम्ही. अरे काय बोलतोयस तू? आपण चांगल्या हेतूने स्वच्छ मनाने केलेलं कुठलंही कर्म देवाला आवडत असतंच, आणि तो एक एक पाऊल आपल्या जवळजवळ येत असतो. जितक्या लवकर देवाची गळा भेट घ्यायची असेल तितकी पुण्यकर्म करत राहावीत. अहो देव म्हणजे माऊलीच हो, ती वाटच बघत असते आपल्याला.